Ada yang penting. जर फिकट दिसते का तो फिकट आहे. हां आता यामध्ये क्रॅमर्स रूल मध्ये बघा, प्रॉब्लेम सेट 1 मधला क्वेश्चन नंबर 5 तो जो क्रॅमर्स रूल प्रमाणे सोडवायचा आहे. यामध्ये आपल्याला x आणि y चा काय करायचे वैल्यू काढून घ्यायचे आहे. तर बघा क्वेश्चन नंबर 4 मध्ये तुम्हाला घरी येऊन उत्तर दिलेला, तिथे जर तुम्ही केलं बघा ते आपलं उत्तर बरोबर आहे का ते चेक करून घ्या. इथे रेग्युलर आपण काय करतो 1 2 3 इथं पण हुआ. आता यामध्ये जरा चेंज करायचं आहे, सांग काय करायचं बद्दल सांगा. हा वजा 5 एक सिद्ध घ्या आणि आधी 12 इकडे घ्या बरोबर 39. यामध्ये फक्त आपल्याला चेंज करायचं आहे, कारण एक्स ची टर्म पहिल्यांदा आणि वाय ची टर्म नंतर. आता हे 1 2 अँड 3. आता आपल्याला याचं सूत्र माहिती आहे, काय सांगा. 12 32 13 डी डिजिटल कशी करणार आहे. 12 12 चा कट घ्यायचा आहे, 7 3 आणि 12 चा वजा 5 12, 7 3 वजा 5 12 तितकंच गुणाकार करायचं. आता काय ते बघा, 12 7 84, 5 3 15 वजा 15 आलं आणि सूत्रातलं वजा मग 84 अधिक 15 वजा वजा काय होते सांगा, अधिक झालं. आता यांची बेरीज किती सांगा, 99 होणार. एक झाली कुणाची किंमत सांगा, डी ची झाली. आता काय करायचं सांगा, डी एक्स डीएक्स ची व्हॅल्यू कशी करणार, 32 32 32 चा गट घ्यायचा आहे. 32 च्या गटामध्ये 32 चा बघा 15 3 39 12 15 3 39 12. आता 15 गुणिले 12 कसं करायचं सांगा, 15 2 30 3 15 15 3 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
म्हणजे 63 उत्तर आलं. त्यात एक म्हणून गेले 0. तरी चेक करून घ्या, बघा आपण चेक करून घ्या, 60 70 80 180 63 झालं. आता कुणाची किंमत काढायची सांगा, डीवाय ची व्हॅल्यू आपण काढूया. डीवाय ला सूत्र काय सांगा, 13 13 1313 13 मध्ये कोणाच्या वेळेत बघा, 7 15 वजा 5 39 7 15 वजा 5 39 आता मायसर कसे सेम करायचे, 40 गुणिले 7 करायचे, 280 झालं. 280 मधून 7 वजा करा, 273 वजा करायचे, 280 झालं, 280 मधून 7 वजा केलं किती झालं, 273 273 हे 15 5 75 वजा 75 पण 17 मधला वजा 273 अधिक 75 बघा किती झालं, 5 3 8 7 7 14 4 4 1 348 डिवाइड केले किती आले 348. आता आपण फायनल काय करायचं सांगायचं, काय करायचं तर दिसते का चेक करा, त्यामध्ये x is equal to dx upon d, dx ची व्हॅल्यू काय सांगा, 63 आणि d ची व्हॅल्यू काय सांगा, 99. याला आपण 9 ने भाग लावू शकतो, 9 7 63 9 के 9 सॉरी 9 के 9 9 के 9 परत 11 9 7 11 आले y ची व्हॅल्यू चेक करा आपण काढा, dy d मग dy ची व्हॅल्यू किती आहे बघा, 348 348 भागिले 99 99 ला भाग जातोय, भाग जात चेक करा जातोय का भाग 99, 8 9 10 11 11 तून बहुतेक 9 च्या पाढ्यात आहे का, ते 12 ते सुद्धा 15 15 म्हणजे 3 भाग लावू शकतो, त्याला 3 भाग 348 भागिले 3 करा, 99 भागिले 3 करा, पाटीमध्ये चेक करा किती उत्तर येते बघा. हो ठीक आहे बघा, पटकन फास्ट 348 भागिले 3 आणि 99 भागिले 3 आणि 33 आलं,
3 3 9 3 3 9 3 3 3 3 3 3 3 9 11 पर चला बाद तो का 7 7 8 33 3 बार की देते का 33 दो नहीं नहीं 116 से 33 चेक करा पार्टी बाद आंसर चेक करा लिहून घ्या गणित पूर्ण सगळं लिहून घ्या व्यवस्थित शेवटी एक्स ची व्हॅल्यू लिहा एक्स बरोबर काय करायचं 7 7 11 आणि वाय बरोबर 116 33 सगळं दिसत व्हिडिओ तुम्हाला हा त्यामध्ये 5 बघा 5 मध्ये काय करायचं आहे इज इक्वल टू साइन दिलेलं आहे मोस्ट इम्पॉर्टंट मग आपण इथं दोन इक्वेशन तयार करायचे पहिला ह्या दोघांचा गट घ्यायचा तुम्ही कसं पण तयार करा हे दोघे घ्या दोन जोड्या घ्यायच्या का कारण ह्याची किंमत ह्याच्या एवढे ह्याची किंमत ह्याच्या एवढे मग तिघे पण समान आहे सपोज जर ह्याची पण व्हॅल्यू 4 आहे ह्याची पण 4 आहे ह्याची पण 4 आहे मग कुठले पण दोन गट अल्टरनेट घ्यायचे मग पहिला काय घ्यायचा हा ह्या दोघांची जोडी घ्या त्याच्यावरून तिरकस गुणाकार करतो नकल काय करायचं दोन इक्वेशन बनवायचे मग एक्स प्लस वाय मायनस 8/2 एक्स प्लस 2 वाय मायनस 14/3 यांचा काय करूया आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करूया 3 ने ह्याला मल्टिप्लाय करा 2 ने ह्याला मल्टिप्लाय करा मायनस 8 इज इक्वल टू 2 एक्स प्लस फक्त आपण तिरकस गुणाकार खालचा खाली गुणाकार करायचं नसतो लक्ष ठेवायचा इज इक्वल टू साइन असेल फक्त 3 ने ह्याला बनायचं 2 ने ह्याला बनायचं खालचा खाली गुणाकार करायचा नाही एक ह्या बाजूला एक त्या बाजूला जर हे दोघे जवळजवळ असते तर काय केलं असतं पण ह्याला गुणलं असतं ह्याला गुणलं असतं आणि खालचा गुणाकार खाली केला असतं कधी बघा 4 3 2 5 जर असतं तर सगळ्याचा आपण असा गुणाकार केला असता आणि जर हेच 4 3 आणि 2 3 असं असते तर काय करणार आपण ह्याचा ह्याचा फक्त दोघांचा करायचा ह्याचा फरक लक्षात घ्या वजा चिन्ह मध्ये असेल अधिक चिन्ह असेल तर आपण काय करतो सगळ्यांचा गुणाकार करतो इथं खालच्यांचा गुणाकार करू शकणार नाही झालं आता यामध्ये नेक्स्ट काय करायचं सांगा हा 3x प्लस 3y 8 3 24 2x बेरीज 4 28 आता इक्वल टर्म्स काय करूया आपण एका ठिकाणी करूया इथे एक्स टर्म आहे इथे 2x ची आहे प्लस 3y आहे प्लस 4y आहे आणि हा गट याला लावला आता 3x इकडे प्लस 2x इकडे काय होणार मायनस 2x होणार इथे ऑलरेडी प्लस 3y आहे प्लस 4y चं काय होणार आहे मायनस 4y होणार बरोबर आहे का आता यामध्ये काय करायचं सांगा आपण इथं पुढे मायनस 28 तिथं ठेवा मायनस 24 चं काय होणार इकडे प्लस 24 होणार कारण ह्या याच्यामध्ये एक संख्या आपल्याला जी कॉन्स्टंट टर्म आहे ती बरोबर चिन्हाची कुठे पाहिजे उजवीकडे पाहिजे आणि त्यामध्ये 3x मधून x 2x गेले एक लिहायची गरज नाही आता प्लस मायनस मायनस 4 मधून 3 गेले इथं पण एक उरलेलं आहे हा बरोबर आणि नंतर तुला मोठ्या संख्ये चिन्ह आणि 28 मधून 24 गेले 4 उरले येणारे उत्तराला मोठ्या संख्येचे आपल्याला एक इक्वेशन मिळवायचं आहे हे इक्वेशनच मिळवायचं होतं झालं आता सेम काय करूया आपण दुसरं इक्वेशन तयार करूया हा गट आणि हा गट घेऊया एक्स प्लस वाय मायनस 8/ हा सेम असं करायचंय बघा बरोबर 3x - y 4 हा गट का रिपीट घेतला नाही कारण हा मोठा आहे सोपे आपल्याला हे वाटत ना ह्याची ह्याची थोडी सोपी वाटते नंतर ह्याची ह्याची थोडी सोपी वाटते कसं पण गॅस काय नाही हेच घ्या परत 4 ला तुम्हाला मल्टिप्लाय करा 4 ना गटाला मल्टिप्लाय करायचं आणि 2 ना
या पूर्ण गटाला म्हटलं आहे का आता चार ना प्रत्येकाला आपल्या पदाला गुण आहे 4x 4y 32 6x 2y बरोबर आहे आता 4x बरोबर चिन्हाच इकडे आहे -6x +4y +2y कारण हे माइनस आहे ना इकडे तर काय होते प्लस आणि इथं काय राहिलेलं नाही फक्त वजाबाकी इकडे अधिक 32 झालं 6 मधून 4 गेले 2x येणार आहे उत्तरला वजा चिन्ह आणि 4 आणि 2 6y बरोबर काय उत्तर होणार आपलं 32 म्हणजे दोन इक्वेशन मिळाले का बघा आणि क्रेमर सोल्यूशन सर आपण काय करणार आहे सांगा तर कुठे हेला आपण काय करणार आहे हेला 1 हेला 2 आणि हेला 3 हेला कम सेम तसं काय सांगा 1 2 अँड 3 आता पहिला आपण कुणाचे वाले पडे सांगायचं तुम्हाचे वाले पडणार आपण पहिल्यांदा काय करणार d ची व्हॅल्यू d बरोबर काय सांगा सूत्र 12 12 पहिला हा 12 चा गट 1 वजा 1 1 वजा 1 आणि इकडचा 12 चा गट वजा 2 6 वजा 2 6 आता यामध्ये इथंच पुढे करतो मी बघा 6 1 6 2 2 2 दोन्हीकडे वजा चिन्ह असलं कॅन्सल होणार 2 आणि सूत्रातलं वजा 6 वजा 2 4 d ची व्हॅल्यू किती आली बघा 4 आली आता काय करायचं सांगा dx 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 सूत्र काय आहे 32 32 32 कसं होणार 3 2 32 3 2 32 पहिला ही व्हॅल्यू घ्यायची वजा 4 वजा 1 वजा 4 वजा 1 आडवच घ्यायचं ना उभं घ्यायचं तुम्हाला 32 6 त्याला तुम्ही दोन भागलं तर चाललं असतं असं देता 32 6 पहिला साइन चौक वजा 24 32 एक 32 वजा 32 आणि सूत्रातलं वजा म्हणजे वजा 24 अधिक 32 म्हणजे 32 मधून 24 गेले 8 उरले 8 उरले dx बरोबर 8 जर दिसते का बघा चेक करा खाली खाली दिसत नसेल मला काय चालू आहे नाही बघा दिसते हां dx बरोबर किती आलं सांगा 8 आलेलं आहे आता काय करणार सर मी dy ची व्हॅल्यू काढणार बरोबर आहे का dy काय सूत्र आहे 13 चा गट घ्यायचा आपल्याला 13 13 कसं होणार बघा पहिले इकडे 13 घ्या 1 वजा 4 हां 1 इथं काय नंबर 1 वजा 4 1 वजा 4 पहिला घ्या वजा 2 आणि इकडे 13 वजा 2 आणि 32 वजा 2 आणि 32 वजा 2 32 आता 32 एक 32 4 2 8 गुणाकारामध्ये इतर वजा इतर वजा कॅन्सल 8 आणि सूत्रातलं वजा 32 वजा 8 हां 24 येतात बरोबर आहे आता आपण फायनल व्हॅल्यू काढूया आपण काय सांगा x बरोबर कसं काढणार सांगा x बरोबर dx / d हां dx / d dx किती सांगा 8 आहे आणि d ची व्हॅल्यू किती आहे 4 आहे मग किती आलं बघा डिवाइड करून 2 परत y ची व्हॅल्यू dy / d dy ची व्हॅल्यू किती आहे 24 आहे आणि d ची व्हॅल्यू 4 आहे किती झालं 6 मग काय उत्तर आलं बघा 2 6 मग सर आलं एक्स वाय व्हॅल्यू किती आल्या 2 6 लिहून घ्या त्याला बोल आता फळ्यावरचे जे काही क्वेश्चन्स दिलेले आहेत बघा ते प्रिव्हियस इयर्स क्वेश्चन्स आहेत बोर्डाला पडलेले क्वेश्चन्स आहेत पहिला जो प्रश्न आहे बघा जुलै 17 ला पडलेला आहे सोपा आहे क्रेमर्स रूल ना आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची आहे तुम्हाला प्रश्न काय दिलाय बघा फाइंड द व्हॅल्यूज ऑफ dx एंड dy मग dx एंड dy कुठल्या ह्याच्यामध्ये येते क्रेमर्स रूल मध्ये मग dx एंड dy ची व्हॅल्यू काढायची x आणि y काढायचं नाही फक्त काय काढायचं आहे dx आणि dy dy म्हणजे सगळं x 12 32 13 चा फॉर्म्युला वापरायचा आणि हे सोडवायचं सोपा आहे आणि क्वेश्चन नंबर 2 बघा हा झाला फर्स्ट इकडे क्वेश्चन नंबर 2 दिलाय बघा तुमचे x + y = 10 x - y = 2 अतिशय सोपा क्वेश्चन आहे सोडवा तुम्ही तो क्वेश्चन आणि क्वेश्चन नंबर 3 जो आहे तो पण सोपा आहे मार्च 12 14 आणि 17 पडलेला पेपर आहे आणि इकडे
क्वेश्चन नंबर 4 हा पण बघा इथं काय करायचं आहे क्वेश्चन नंबर 4 मध्ये प्लस 11 चं फक्त इकडे काय होणार आहे मायनस 11 हा फक्त अधिक 11 चं तिकडे वजा 11 करायचं आहे पाटीमचे सगळे व्हिडिओ बघा व्यवस्थित तर तुम्हाला हे क्वेश्चन व्यवस्थित सुटतील पण सोडून द्यायचे यामध्ये अडचण येणार नाही यामध्ये काय अडचण आहे का बघा एक्स वाय इथं आहे कॉन्स्टंट टर्म बरोबर चिन्हाच्या उजवीकडे आहे एक्स वाय इथं आहे बरोबर चिन्ह बरोबर 5 इकडे आहे झालं गोल क्वेश्चन सगळे इथे लिहून घ्या याचे उत्तर तुम्हाला पाहिजे असेल तर तिथं साईडला घ्या तुम्हाला उत्तर तिथं देते म्हणजे तुम्हाला सोडवायला काही अडचण येणार नाही उत्तर मी नंतर देऊ का मग उत्तर देतो मात्र एक मिनिट तीन मिनिटं किती क्वेश्चन नाही तर असं ते सोडवा पहिला उत्तर दिलं तर मग तुम्ही हे करशील उत्तर उद्या आपण चेक करूया आणि त्यामध्ये त्यातला एक दुसरा एक वेगळ्या पद्धतीचा क्वेश्चन आहे बघा क्वेश्चन नंबर 6 तो काही पडलेला नाही बोर्डाला तरी पण एक सर्वांसाठी म्हणून होमवर्कला घ्या क्वेश्चन किंवा इथे सोडवून दाखवा मला क्वेश्चन तो क्वेश्चन नंबर 6 आहे बघा हा काय प्रिव्हियस इयर क्वेश्चन नाही एक ज्यादा एक देते मी 5x minus 10 upon 2 आणि 4x plus y is equal to minus 5 आता कसं करणार सांगा हा क्वेश्चन कसं सोडवणार हा क्वेश्चन क्वेश्चन फक्त 6 आपण सोडवून घेणार आहोत आता काय करणार सांगा या क्वेश्चन मध्ये हां हा भाकर इकडे झाला पण नका सिंपल करायचं आहे फक्त म्हणजे काय ना सांगा 2y होणार इकडे बघा पहिला उत्तर घेतो y is equal to 5x minus 10 upon 2 पुढच्या स्टेपला काय झालं 2y बरोबर 5x वजा 10 आता यामध्ये काय करायचं आहे पहिला 5x घ्या इकडे मग वजा 5x अधिक 2y बरोबर वजा 10 इक्वेशन तयार करत बघा ते झालं का इकडे अधिक 5x तर इकडे घेतलं काय झालं वजा 5x अधिक 2y तसं वजा 10 आणि तसं उजवीकडे ठेवलेलं आहे त्यानंतर इकडचं घ्या 4x प्लस काय बघा बघा 4x प्लस y हां हां फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह आहे ते आहे कसं काय इथं फोर एक्स प्लस वाय इज इक्वल टू मायनस फाईव्ह आता या तुम्हाला माहिती क्रमांक द्या 1 2 3 तर 1 2 3 पहिला तुम्ही सोडवा हे इथं हा प्रश्न तुम्ही सोडवा उत्तर पहिला काढा आणि मग उत्तर चेक करा और होमवर्कच्या वेळेस सोडवा पहिला बच्चे करून घेत आहे मग आपलं सूत्र काय सांगा डी ची व्हॅल्यू काढायचं हा काय सूत्र डी ची व्हॅल्यू बारा वजा 5 2 4 1 वजा 5 2 4 1 एक काय घ्यायचं कारण काय नाही म्हणल्यावर तितकंच गुणाकार करा यामध्ये वजा 5 एक वजा 5 4 2 8 सूत्रात वजा 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 आधी किती आलं 13 आलं म्हणजे डी ची व्हॅल्यू किती झाली ते सांगा 13 आता काय करायचं सांगा कशी व्हॅल्यू पडणार आपण डी एक्स ची व्हॅल्यू काय सूत्र आहे 32 32 मग 32 32 ची व्हॅल्यू कुठे 32 कुठे 3 2 32 वजा 10 2 वजा 5 1 वजा 10 2 वजा 5 1 10 एक हां आणि 5 2 10 वजा 10 आणि सूत्राचा वजा 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 10 वजा 10 अधिक 10 काय सांगा 0 मुडी ची व्हॅल्यू 0 आली का मुडी ची व्हॅल्यू 0 आली सर्व उत्तर 0 झाला पाहिजे हां सॉरी तेच म्हणलं dx आता काय ना सांगा नेक्स्ट dy 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 चं काय सूत्र आहे 13 13 13 1 3 1 3 5 10 4 5 5 10 आणि शेवटी
सगळे प्रश्न व्यवस्थित लिहून घ्या, व्हिडिओ पॉज करून ते सगळं बघून घ्या.